सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हल्ला बोल सभेची शिरोळ तालुक्यात जोरदार तयारी सुरू. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा अनेक गावांशी होत आहे संपर्क. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातले मुख्य नेते आहेत आणि हल्ला बोल मोर्चाच्या तयारीला ते लागले आहेत. जयसिंगपुरात हल्ला बोल मोर्चा सभा होणार आहे आणि त्यांनी या सभेच्या पूर्वतयारीसाठी शिरोळ तालुक्यात दौरे सुरू केले आहेत. त्यांच्या दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक गावात त्यांच्या भोवताली पडणारा गराडा आणि संवादातून होत असलेला लोकसंपर्क यामुळे शिरोळ तालुक्यातला खरा विरोधी पक्ष अशी प्रतिमा निर्माण करून दाखवण्यात यशस्वी होतील असं सध्याचं चित्र आहे. शिरोळ तालुक्यात नदीत पाणी आहे पण केंदाळ. रानामाळात भाजीपाला आहे पण बाजारपेठेत दर नाही. तहसीलदार कार्यालयात अधिकारी आहेत पण फुकट काम होत नाही. गरीब न्याय हक्क मागतात पण दत्तात्रय कदमांच्या सारखा फौजदार गरिबांना डारडूर करतो. विजेचे वाढलेले दर, सरकारी पाणीपट्टीतले भरमसाठ दरवाढ, रासायनिक खतांच्या गगनाला भिडलेल्या किमती, दूषित पाण्यामुळे लोकांना होत असलेला कॅन्सर, हा सगळा उद्रेक जमा करण्याच्या मार्गाने यड्रावकर निघाले आहेत. हल्ला बोल मोर्चा जयसिंगपुरात होणार आहे पण तयारी ग्रामीण भागात होणार आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या सत्तेतला वाटा मिळून खाणाऱ्या पक्षाबद्दलचा जो राग मनामध्ये आहे तोच राग यड्रावकरांच्या सभेत गर्दी ठरत आहे. भाजपवाले मधल्या काळात यशानं शिरोळ तालुक्यात हुरळून गेले पण शिवसेनेवाले कंत्राटदारांची कामं बघून आमोशेच्या चांदण्या बघत आहेत आणि हीच लबाडी आता जनतेला वाटत आहे.